नमस्कार, आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला आठवते का आपल्याला लहानपणी एक कविता होती, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. मला साला नेहमी प्रश्न पडायचा की हा मोर आंब्याच्या वनात आहे तर आंबे खायचं सोडून तो फुलं पिसारा वगैरे खाय मला कळत नाही. आंबे खाणं महत्वाचं की पिसारा फुलवणं महत्वाचं? मग नंतर ढगांशी वारा झुंजला रे, मला प्रश्न पडायचा म्हणजे काय चालले काय. म्हणजे हापूस आंब्याचं बन आहे, म्हणजे वाडी आहे, आंब्याची वाडी आहे, आणि ते आंबे खायचं सोडून हे वेगवेगळे विषय कसले आहेत मोर करतोय, हा मोर आहे का कोण आहे, किंवा आम्ही मोराच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो तेव्हा मोराला प्रश्न पडला असेल की त्याला आंबे दिसत कसे नाहीत, काय चष्मा बिस्मा लागला की काय आपल्याला. आज गमतीचा भाग सोडून द्या, पण गाणं चांगलं होतं की नाही. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. आता कसं आहे, नाच म्हटलं की व्यायाम आला, आणि व्यायाम म्हटलं की खाणं आलं. भूक आली ना, भूक आली की खाणं आलं, म्हणजे असं एकत एक सगळं गुंतलेलं आहे. आणि हा जो गुंत आहे ना, हा सोडवण्यासाठी मी मावशीने इथे बोलवलेलं आहे, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. 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 आपलं काय नाव? माझं नाव वर्षा खांडेकर. बरं, तुम्ही मूळच्या कुठला, गिरगावच्या का अजून कुठे? नाही, मी मूळची वाईची आहे आणि इथे गिरगाव माझं सासर आहे. आणि वाईला माहेर आहे? वाईला माहेर आहे. माहेरचं तुम्ही कोण? पुरोहित. पुरोहित. आणि मग माहेरी म्हणजे तुम्हाला बहीण भाऊ काय? मला एकच भाऊ आहे. एकच भाऊ आहे? तो मोठा आहे का लहान आहे? लहान भाऊ आहे. अच्छा, म्हणजे ताईगिरी करणे तुम्ही लहानपणी केली असणार. हो. भाऊ काय करतो? भाऊ बँकेत सर्व्हिस करतो तो. बरं, बँकेमध्ये. बरं, आणि नाव काय त्यांचं? नितीन पुरोहित. नितीन पुरोहित. ओके, म्हणजे तुम्ही दोघे भाऊ बहीण. बहीण भाऊ. म्हणजे दिवाळीला तुमची चांदी. हो. बाकी तुम्ही व्यवसाय काय करता? माझा साठवड्यांचा व्यवसाय आहे, छोटासा केटरिंगचा, आणि मी इथे सगळ्यांना पुरवते मुंबईमध्ये. बरं, वेगवेगळे जे मोठे 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 दुकानात किंवा जे कोण मागतील त्यांच्याकडे सगळ्यांना मुंह टू मुंह आता सगळ्यांना मनमाईल चाललंय. बरं बरं. आणि साठवड्यांच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त अजून तुमचा हातखंडा कशात आहे, म्हणजे मावशीने दिलं की खायलाच पाहिजे समोरच्या माणसाने? पुरणपोळी करते, नंतर सांजा पोळी करते. बरं, विविध म्हणजे प्रकारच्या पोळ्या. थोडक्यात गोडावर तुमचा जास्त जोर आहे. गोडावर जास्त जोर आहे. ओके, आमचे खवय्ये वाट बघतायत, आज तुम्ही काय आम्हाला दाखवणार आहात, आपण आपल्या किचन कडे जाऊया का? हो चालेल, या. आमच्या खवय्याने तुम्ही आज काय दाखवणार आहात? मी आज रव्याची सुरळीची वडी. रव्याची सुरळीची वडी आणि सुरणाचा पराठा. सुरणाचा पराठा आणि मूग आणि गुळाची वडी. मूग आणि गुळाची वडी. पहिल्यांदा काय दाखवणार आहात आपण? सुरळीची वडी. ओके, सुरळीची वडी साहित्य सांगता मला काय काय? पालकची पेस्ट एक वाटी. ओके, एक वाटी ताक. रवा. रवा बारीक. खोबरं. लिंबू. मिरची आणि आलं. साखर. कोथिंबीर. मीठ. हिंग. मोहरी आणि जिरं. ओके, आणि हे कसं बनवलं तुम्ही? हे पालक पाण्यामध्ये त्याला गरम पाण्यात घातला आणि ते मिक्सरला बारीक केला आणि मग वस्त्र गाळ करून काढलं, म्हणजे ते गाळण्यातून गाळून घेतलं. गाळण्यात गाळून घेतलं. ओके, आणि हे ओलं खोबरं? ओलं खोबरं. ओके, हे सुचली कशी रेसिपी आहे तुम्हाला? हे आमच्याकडे दरवर्षी गणपतीमध्ये ना आपली स्पर्धा असते, अन्नकोट स्पर्धा, त्यांनी रवा थीम दिली होती. म्हणून रव्यापासून काय बनवायचं तर मी सुरळीची वडी करून बघितली घरी पहिल्यांदा. ओके, तर त्याच्यामध्ये मग जमली ती. जमली आणि मग रेटली त्या स्पर्धेत. ओके, ठीक आहे, साहित्य बघितलेलं आहे, आता जाऊया आपण कृतीकडे. काय करतोय आपण पहिल्यांदा? पहिल्यांदा रव्याची सुरळी करून घ्या. ओके, एक वाटी रवा. रवा आपण काय भाजून घेतोय का थोडा? नाही नाही, सगळं घालायचं एका वेळेला. अच्छा, सगळं घालतो. हे ताक आहे ना? हो, ताक. गोड का आंबट आहे? आंबट. आंबट ताक. मी कालचं ताक. हो, कालचं. ओके, त्याला उकळी आणायची का? शिजवायचं आहे. ओके, बरोबर. गॅस मोठा करू तो? नको नको, एक ताक येते. अच्छा, सगळं आधी मिक्स करून घेत आहे. थोडं मीठ आपण थोडी तिखट करूया. हा, ते वरती सारणामध्ये आपण घालू, त्याच्यामध्ये तिखट घालायचं, मिरची आणि हे. ओके ओके, हे चवी पडत मीठ ह्याच्यामध्ये वरती. त्याच्यावर झाकण वगैरे ठेवायचं? ठेवायला, पण ते घट्ट गोळा झाला पाहिजे. अच्छा, मग झाकण त्याला वाफ आणायचे. हे आपण फक्त बाहेरचं आवरण तयार करतो. हा, बाहेरचं आवरण. त्यानंतर आपण घट्ट होत, गुठळी त्याला होता कामा नये.
अच्छा म्हणून ते प्रेमाने करावं लागतं. हो हळूहळू होत आलेलं आहे, घट्ट झालेलं आता ते आणि आता त्याच्यावर झाकण पडत येत आहे. ओके आता काय सारण सारण ओलं खोबरं, ओलं खोबऱ्याच्या ऐवजी आपण काय घालू शकतो का? नाही ह्याला ओलं खोबरं चांगलं लागतं. चांगलं कोथिंबीर घालूया. ओके मिरचीचा खरडा जर जास्त घाला. हो सगळ्यात सगळं घालते काय होईल ते नंतर बघू. मीठ मीठ चवीनुसार लिंबाचा रस पिळताना एक काळजी घ्यायची, त्याच्यात जर बी असेल ना तर काढून टाकायची. ओके सारण तयार झालेलं आता तिकडे आपण तेल तापत ठेवले फोडणी करायची. मोरी जिरो जिरो बंद करू. आता आपण ह्याच्याकडे बघूया ना काय हे पण झालं असेल. ओके ह्याच्यावरती हे पसरवायचं. अच्छा क्या बात आहे पातळ एकदम सी थ्रू पाहिजे. आपत थंड होत जात का? हे थंड होत आता. ओके त्याच्यासाठी फोडणी घालायची त्याच्यावर घालायची. ओके कोथिंबीर आता सुरी मला छोटी चालेल छोटीशी. हा छोटी अशी छोटीशी आहे. जसं थंड होईल तसं गुंडाळायचं आणि प्लेट मध्ये सर्व्ह करायचं खायचं. तुम्ही या वही पेन पेन्सिल कागद सगळं घ्या आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. रव्याची सुरळीची बडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मीठ घालून ब्लांच केलेला पालक प्युरे, एक वाटी ताक, एक वाटी रवा, अर्धी वाटी ओलं खोबरं, लिंबाचा रस, आलं मिरची ठेचा, साखर, कोथिंबीर, मीठ, हिंग, मोहरी आणि जिरं. कृती प्रथम एका कढईमध्ये एक वाटी रवा, एक वाटी आंबट ताक आणि एक वाटी पालक प्युरे हे मिश्रण एकत्र करून शिजवून घ्यावं. त्यामध्ये मीठ घालून हे मिश्रण घट्ट आळवून घ्यावं. एका बाउल मध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, आलं मिरची ठेचा, मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करावं. तेलामध्ये मोहरी, जिरं आणि हिंगाची फोडणी करून घ्यावी. रव्याचं शिजवलेलं मिश्रण पातळसर पसरून घ्यावं. त्यावर खोबऱ्याचं सारण आणि फोडणी घालून वड्या कापाव्यात आणि सुरळी करून सर्व्ह कराव्यात.